नमस्कार, हेमाराणी क्रिएटिविटीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दोशासोबत खाण्यासाठी दोन प्रकारची चटणी बनवून दाखवणार आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा। चला तर मग आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया। मी गॅसवर पॅन ठेवला आहे गरम होण्यासाठी। आता आपला पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे टाकून घेत आहे आणि आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। आपल्याला मंदाचेवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी हे पूर्ण भाजून घेत आहे। आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता गॅस बंद करून थंड करून आता आपल्याला यावरची साल काढून घ्यायची आहे। मी शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे आणि परत मी त्याच पॅनमध्ये शेंगदाणे टाकून घेतले आहेत। आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी फुटाणा डाळ टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला दोन्ही पण भाजून घ्यायचं आहे। मी अशा प्रकारे हे दोन्ही पण भाजून घेत आहे। जास्त गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे, जेणेकरून आपले हे शेंगदाणे आणि फुटाणा डाळ करपली नाही पाहिजे। तुम्ही पाहू शकता मी मंदाचेवरच हे दोन्ही पण भाजून घेत आहे। माझं भाजून झालेलं आहे। आता मी हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। थंड झालेले फुटाणे आणि शेंगदाणे आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे। यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकणार आहे आणि 5 ते 6 लसूण आणि थोडंसं अद्रक, 1 इंच अद्रक टाकून आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला आता हे पाणी टाकून वाटण वाटून घ्यायचं आहे। मी थोडं पाणी टाकून हे वाटून घेणार आहे। पाहू शकता मी वाटून घेतलं आहे, किती छानशी अशी आपली चटणी तयार झालेली आहे, मस्त अशी झालेली आहे। एखाद्या वेळेस जर आपल्याकडे नारळ नसेल तर आपण दोशासोबत ही चटणी पण करू शकतो। गॅसवर मी एक छोटीशी कढई ठेवली आहे, आपल्याला त्यावरची फोडणी तयार करायची आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे। 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे टाकून घेतले आहेत। आपले जिरे आणि मोहरी तडतडली आहे, त्यामध्ये मी 2 लाल मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता टाकून घेत आहे आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे। आपली तयार झालेली फोडणी आपल्याला चटणीवर टाकून घ्यायचं आहे। पाहू शकता किती छानशी अशी आपली चटणी तयार झालेली आहे, मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। आता आपल्याला यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे गरम होण्यासाठी। यामध्ये आपल्याला 1 चमचा मोठा तेल टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला तेल गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आहे आणि ही डाळ आपल्याला दोन्ही पण असं फ्राय करून घ्यायचं आहे। मंदाचेवरच आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये 3 ते 4 लाल मिरच्या, 1 इंच अद्रक टाकून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मोठा कांदा कापून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि फ्राय करायचं आहे। कांद्याचा कलर चेंज हो जेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। यामध्ये आता आपल्याला 4 ते 5 टोमॅटो कापून टाकून घ्यायचे आहेत। त्यात आता आपल्याला हे पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे। मंदाचेवर अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे। माझं फ्राय करून झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि हे थंड करून घेणार आहे। माझं थंड झालेलं आहे पूर्ण आणि आता मी मिक्सरच्या जारमध्ये हे टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी चिंच टाकून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। पाहू शकता किती छानशी अशी आपली दोशाची चटणी तयार झालेली आहे। यावर आता आपण फोडणी टाकूया। मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे। पाहू शकता आपल्या दोन्ही पण दोशाच्या चटण्या तयार झालेल्या आहेत। किती मस्त अशा चटण्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।